आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. लॅबचं दार कोणी लावलं का लावलं मला माहिती आहे. म्हणजे मी हॉस्पिटल मधून बाहेर पडत असताना मला वनिता भेटली, तिने माझी माफी मागितली, मग मी तिला मदत करायला लॅब मध्ये गेले. हे सगळं कोणी घडवून आणलंय ते म्हणजे तुम्ही सर. हे बघ, नाही मला नकोय तुमचं एक्सप्लेनेशन, कारण ते सुद्धा खोटच असणार आहे याची खात्री आहे मला. गिरीजा, हे बघा सर, सत्य काय आहे हे तुम्हाला आणि मला दोघांना माहिती आहे, पण मला एक कळत नाही की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे. स्वतः तू मी असं म्हटलं तर अहो मी काय केलंय तुमचं, का मला शांतपणे जगू देत नाही यार. सर मी माझी ड्युटी प्रामाणिकपणे करते, तुमच्या कुठल्याही मार्गात मी अडथळा बनत नाही, माझ्यामुळे तुमचं आयुष्य डिस्टर्ब होत नाही. होतंय ना, फक्त आणि फक्त माझं आयुष्य तुझ्यामुळे डिस्टर्ब होतंय, कारण तू माझ्या मनाप्रमाणे वागत नाहीस. हो सर, पण या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. हे बघा, कामाव्यतिरिक्त तुम्ही माझ्या आयुष्यातून लांब राहा प्लीज. मिस गिरीजा मयेकर, तुम्ही ना विसरता, या हॉस्पिटलमध्ये मी तुमचा सिनियर आहे. आज उद्या परवा तुला माझ्या समोरच यावं लागणार आहे, कळलं? तुम्ही म्हणजे ना पुरुष जातीला शाप आशा, तुमच्यासारखी माणसं कधीच सुधरू शकत नाही. हो माझ्यासारख्या मुली स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करतात, पण त्यांच्या समोर तुमच्यासारख्या माणसांचे अडथळे असतात. तो अडथळा तू निर्माण केलायस, स्वतःहून निर्माण केलायस, आणि तो तूच दूर करू शकतेस. एकदा माझ्या मनासारखी वा, एकदा. माझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि मी त्याच्यावर फोकस करते. या असल्या बाकी गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. मग कर सर. सहन करण्याची वेळ मी तुमच्यावर पण आणू शकते, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे लॅब मध्ये मला कोणी कोंडून ठेवलं हे जर बाहेर कळू द्यायचं नसेल तर यापुढे माझ्या वाट्याला जाऊ नका. गिरीजा, मला तुझं कौतुक वाटत. तुम्हाला काय वाटत मी तुम्हाला लॅब मध्ये बंद केलं का करीन मी असं सांगा का? कारण इथे माझ्यावर सगळ्यात जास्त राग असलेली व्यक्ती म्हणजे तुम्हीच. दिस इज नॉट फेअर, नॉट ॲट ऑल फेअर. माझ्या प्रेमाला राग नको ना म्हणून. प्रेम येते, प्रेम 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 हे आयुष्यभरात नाही, शिशिशी एका दिवसापुरत किंवा रात्री पुरत. सर काय चुकीच बोलतोय, माझ्या मनासारखं वाग, सगळे प्रॉब्लेम, तुझं ध्येय एकदम सोपो. सर ओरडू नकोस ग, आज किंवा उद्या किंवा परवा मी अशी परिस्थिती निर्माण करेन की तुला हो म्हणावंच लागेल.
ऐक ना गिरीजा, एका रात्रीपुरतं माझं आहे, एका रात्रीपुरतं सगळे प्रॉब्लेम सॉल्व होणार सगळे. तुम्हाला काही किती सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही. मला कळत नाही. डॉक्टर जयंत प्रधानला कळत नाही. ऐक ना गिरीजा, ही अशी माझ्यासमोर हार मानण्यापेक्षा ना मला शरण आहे. आय विल ऍक्सेप्ट यू. कम कम. सगळं हॉरिबल आहे रे. फार विचित्र आहे बाबा. मला तर असं वाटतं ना, गिरीजाला काही गोष्टी माहिती आहेत पण मला ती सांगत नाही. सांगेल, सगळं सांगेल. अरे पण तू तिला कधी सगळं सांगणार आहेस काय? हेच की विक्रांत हाच विवेक आहे. आज मी तिला सांगणारच होतो पण या सगळ्या गोंधळात राहून गेलं. अरे पण बरं झालं तू नाही सांगितलंस तिला ते. पण खरं काय ते कळलं पाहिजे तिला. अरे पण गिरीजाला ही गोष्ट नाही कळली तर काय बिघडणार आहे? बाबा मी खोटं बोलतोय तिच्याशी आणि चुकीच आहे. अरे सोनिया, प्रेमात सगळं माफ असत. पण खोटेपणा चालत नाही ना. अरे पण विवेक कुठे खोटा आहे?